वर्षभर सातत्यानं शेतीमालाला भाव मिळाला तर नाहीच, त्याचबरोबर नोटाबंदीला 6 महिना उलटूनही शेतकऱ्याला मात्र तोटा सहन करून शेतमाल विक्री करावा लागते. पुणे जिल्ह्यातील नारायणगावच्या मच्छिंद्र मोरडे या शेतकऱ्यावर अखेर वैतागून काढणीला आलेल्या आपल्या 3 एकर फ्लॉवरच्या पिकात शेळ्या मेंढ्या सोडून देण्याची वेळ आली. हे आहेत मच्छिंद्र मोरडे, नारायण गावातील तरकारी पिकवणारे मोठे बागायतदार. पण वर्षभर सर्वच तरकारी पिकाला त्यांना भाव मिळाला नाहीये. स्वतःच्या शेतात त्यांनी 3 एकर फ्लॉवर आणि 1 एकर कोबी लागवड केली. पीक काढणीलाही आलं, मात्र किलोला 2 ते 5 रुपये भाव मिळत असल्याने मजुरीचा खर्च सुद्धा निघत नाहीये. त्यामुळे नाविलाजाने त्यांनी आपल्या शेतात शेळ्या मेंढ्या सोडून दिल्या. आणि मला एकंदरीत 3 एकरला खर्च 3 लाख रुपये आलेला आहे, परंतु बाजारभाव नसल्या कारणामुळे माझे पूर्ण पीक वाया गेले. आणि या नवीन सरकारचा निर्णय नोटबंदीचा, त्याच्यामुळं सर्व तरकारींचे बाजारभाव पडलेले आहेत आणि शेतकऱ्यांना याचे भरपूर नुकसान सहन करावं लागते. माझा एकंदरीत 3 लाख रुपये खर्च फ्लावरचा आहे आणि मला 3 रुपयेसुद्धा झालेले नाहीत. आणि मी असा प्लॉट सगळा सोडून दिलेला आहे, बकरं आधी चारा चरतात, त्याच्यामुळं मी एकदम माझं मानसिक टेन्शन मला खूप आलेले आणि त्याला सर्वस्वी जबाबदार सरकारच म्हणावं लागेल या गोष्टीला. आत्ता सध्या तरकारीच्या बाबतीत जर विचार केला तर फ्लावर, कोबू, कुठल्याही तरकारीच्या वांगी या कुठल्याही तरकारीला आज मार्केटमध्ये बिलकुल बाजार नाही आहेत. त्याच्यामुळं शेतकऱ्यांवरती इतके संकट आलेले आहे आर्थिक, का आज प्रत्येक शेतकरी आर्थिक इतक्या अडचणीत आलेलं आहे का त्याचे सगळं केलेलं भांडवल आणि कष्ट हे सगळे त्याच्या शेतकऱ्याच्या अंगावर आलेले आहेत. मोदी सरकारच्या धोरणांमुळे उत्पादक शेतकरी बळीराजा मेटाकुटीला आलाय आणि दलाल मात्र मालामाल झालेत. नाशवंत असलेल्या शेतमालाचं अशा वेळी करायचं तरी काय, या भावनेतून उभ्या मालात शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पण काली उत्पादन खर्च 4 रुपये जागेवर किंमत असल्यामुळं त्याचं भांडवल आणि खताचा खर्चसुद्धा निघत नाही आहे. मी त्याच्यामुळं सगळ्या एकंदरीत डाळिंबाचे पण निसर्गाच्या अवकृपेमुळे डाळिंबाचे पण पैसे झाले नाहीत, भरपूर त्या रोगाचं प्रमाण त्याच्यावर झालं आणि या निसर्गाच्यामुळे आणि संपूर्ण बाजारभावाच्यामुळे शेतकऱ्या संपूर्ण मेटाकुटीला आलेला आहेत. आता फक्त मला वाटतं विदर्भातच आत्महत्याचं प्रमाण वाढले, काही दिवसांनी आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यात सुद्धा असं सत्र जाणवेल असं मला एकंदरीत वाटतं. अपेक्षित बाजार मिळत नसल्याने शेतकरी मातीमोल झालाय, तर व्यापारी मात्र मालामाल झाला असून या ग्राहकांवर मात्र कोणताही परिणाम झाला नाहीये. शेतकऱ्याच्या पदरी रोज लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय. प्रतिनिधी आसमा इनामदार शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, जुन्नर.